थेट औरंगाबादेत जाणार आहोत। औरंगाबाद मधल्या क्रांती चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आलेले आहेत। चौकातील ही दृश्य आहेत। शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, अश्वारूढ पुतळ्याला शिवाजी महाराजांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलेलं आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। तर काही तांत्रिक अडचणींमुळे उदय जाधव यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीयेत, मात्र औरंगाबादेतली क्रांती चौकातली ही थेट दृश्य आपण पाहतोयत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादेत पोहोचलेत आणि त्यांनी क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, औरंगाबादेतली ही दृश्य आपण पाहतोय। क्रांती चौकात स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या क्रांती चौकात पोहोचलेले आहेत। शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या क्रांती चौकात पोहोचलेत आणि यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आपण ती थेट लाईव्ह दृश्य पाहतो संभाजीनगरमधल्या क्रांती चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन जो आहे तो करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज खरं तर इथे प्रचंड गर्दी असल्यामुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज देखील आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र औरंगाबादेतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। औरंगाबादच्या क्रांती चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला त्यांच्याकडून अभिवादन करण्यात आलं। स्थानिक नागरिकांनी देखील इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही थेट दृश्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या क्रांती चौकात पोहोचले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। मोठ्या संख्येनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते देखील इथे दाखल झालेले आहेत। स्थानिक नागरिकांनी देखील इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळते।
मुख्यमंत्री इथे स्थानिकांशी त्यांच्या कार्यकर्त्यांशी बातचीत करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात क्रांती चौकात कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे संजय राऊत यांची मॅरेथॉन चौकशी सध्या सुरू आहे ईडीच्या कार्यालयात। संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे, खरं तर सकाळपासून 9 तास त्यांच्या घरी संजय राऊत यांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली, त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि आता गेल्या 5.5 तासांपासून ईडीच्या कार्यालयामध्ये संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे। तर दुसरीकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते। औरंगाबादेतून मुख्यमंत्री थेट आपल्याला पाहायला मिळत आहेत, क्रांती चौकात ते पोहोचले, शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं। मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते जमलेले आहेत, स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे। ही थेट दोन दृश्य आपण पाहतोय या क्षणाच्या, अतिशय दोन मोठ्या बातम्या। एकीकडे संजय राऊत यांची सकाळपासून मॅरेथॉन चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे औरंगाबादेतून मुख्यमंत्री थेट आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहे।
आपले सरकार करणार आहे, स्वयंरोजगारासाठी आपले सरकार मदत करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे।